आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरस थेरम, पायथागोरसचे प्रमेय यावरची उदाहरणं आपण पाहणार आहोत. आतापर्यंत उदाहरणं बरीच पाहिलेली आहेत, अजूनही काही उदाहरणं आहेत, ती उदाहरणं आपण पाहूया. जास्तीचे उदाहरणं पाहाल तर तुमचा सराव जास्त चांगला होईल. या उद्देशाने सर्व उदाहरणं घेण्याचा मी प्रयत्न करतोय. आता तुमच्या प्रॅक्टिसचे 2.1 मध्ये क्वेश्चन नंबर 9 दिलेले आहे. सराव संच 2.1 मध्ये प्रश्न क्रमांक 9 आहे, त्यामध्ये काय दिलेले इन फिगर पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ अ साइड क्यू आर. बिंदू एम हा बाजू क्यू आर चा मध्य बिंदू आहे. अँगल पी आर क्यू इक्वल टू 90 डिग्री. कोण पी आर क्यू हा 90 अंश आहे. आणि तिथे एकच स्टेटमेंट दिलेलं आहे, एकच विधान दिलेले बाळांना. तर ते विधानामध्ये आपण याच उदाहरणामध्ये दोन विधान पाहणार आहोत. ते इम्प्रूव द्या तर सिद्ध करा. पहिलं विधान मी लिहिले बघा, क्यू आर स्क्वेअर इक्वल टू 4 PM² - 4 PR² क्यू आर वर्ग बरोबर 4 PM² - 4 PR² आणि तुमच्या पुस्तकात दुसरं विधान आहे, ते दुसरं विधान म्हणजे पी आर पी क्यू स्क्वेअर इक्वल टू 4 PM² - 3 PR² -3 PR² हे विधान आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ही दोन्ही विधान आपल्याला प्रूव्ह करायचे फारस कठीणही असं नाही बाळांनो. बघा आता प्रूफ मध्ये आपण जाऊया, कारण का कन्स्ट्रक्शन वगैरे हा भाग जो आहे ना या उदाहरणाला काही करावा लागत नाही. आता खरं तर या उदाहरणामध्ये थोडस तुम्ही जर बघितलं तर या पुस्तकामध्ये तुम्हाला चॅलेंजिंग क्वेश्चन असं म्हणलेलं आहे तिथं. म्हणजे असा या क्वेश्चनच्या पुढे असा स्टार केलेला आहे असा, म्हणजे हे चॅलेंजिंग क्वेश्चन आहे. खरं तर चॅलेंजिंग नाही, याच्यापेक्षा खूप चॅलेंजिंग प्रश्न असणार आहेत, परंतु हे जरा थोडस माझ्या माहितीप्रमाणे फारस कठीण आहे असं नाही बाळांनो. पण आता ह्यामध्ये ट्रायंगलची निवड करावी लागेल तुम्हाला. आता ट्रायंगलची निवड करत असताना मी पहिलं स्टेटमेंट जे घेतलेलं आहे ते क्यू आर स्क्वेअर इक्वल टू 4 PM² - 4 PR² हे उदाहरण, हे विधान मी पहिलं प्रूव्ह करून दाखवणार आहे तुम्हाला. कारण ह्या विधान प्रूव्ह केल्याशिवाय तुम्हाला हे विधान प्रूव्ह करताच येणार नाही. हा मधला स्टॉप आहे, म्हणजे जसं की कराडहून पुण्याला जायचं म्हणजे सातारा हा मधला स्टॉप घ्यावा लागतो, तसा तुम्हाला हा मधला स्टॉप हा घ्यावाच लागणार आहे वाटतो. आता बाळांनो तिथं दिलेलं आहे काय, तर इन ट्रायंगल पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर त्रिकोण पी क्यू आर मध्ये पहिला भाग दिलेला आहे तो म्हणजे पॉइंट यम इज मिड पॉइंट ऑफ साइड क्यू आर. बिंदू यम हा बाजू क्यू आर चा काय आहे मध्य बिंदू. बिंदू यम हा बाजू क्यू आर चा काय आहे मध्य बिंदू. आता मध्य बिंदू जर असेल तर आर एम आणि क्यू एम म्हणजे एम क्यू हे दोन्ही समान असणार आहे बाबा. म्हणजे आर एम बरोबर एम क्यू आणि या दोघांचीही लांबी ही क्यू आर च्या निम्मी असणार, म्हणजे 1/2 QR. क्यू आर चे किती पट असणार आहे, निम्मी असणार आहे. त्याला क्रमांक देऊया 1. आता प्रश्न असा आहे की सर इथं पायथागोरस तर युज करायचंय, पण कुठलं पायथागोरस कोणत्या ट्रायंगलला युज करायचं, कारण का दोन राईट अँगल ट्रायंगल आहेत, एक पी आर एम आणि दुसरा पी आर क्यू. बाळांनो तिथं दोन ट्रायंगल पैकी एक ट्रायंगलची सुरुवातीला निवड करावी लागेल. पहिल्या विधानासाठी म्हणजे पहिलं विधान आहे क्यू आर स्क्वेअर इक्वल टू 4 PM² - 4 PR² जर यामध्ये जर बारकाने विचार केला या विधानामध्ये तर पीएम आणि पी आर ह्या दोन बाजू आहेत आणि पीएम आणि पी आर बाजू असणाऱ्या पीएम आणि पी आर बाजू असणारा ट्रायंगल आहे पी आर एम. म्हणून सुरुवातीला मला ट्रायंगल घ्यावा लागेल इन पी आर एम. सो इन ट्रायंगल पी आर एम त्रिकोण पी आर एम मध्ये अँगल जो आहे तो अँगल पी आर एम हा जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. म्हणजे आपण पायथागोरस याला युज करू शकतो. पायथागोरस जर वापरलं तर काय पायथागोरस हे होईल हे मी मुद्दाम ठेवले विधान डोळ्यासमोर राहील म्हणून. बघा तर काय पायथागोरस युज केल्यानंतर येईल, तर हायपोटेनस स्क्वेअर मीन्स पीएम स्क्वेअर
इक्वल टू वन साइड स्क्वेअर मीन्स पी आर स्क्वेअर प्लस दुसरी बाजू म्हणजे कोणते आरएम आरएम चा वर्ग बरोबर काय वापरला आपण तर पायथागोरस थेरम बरोबर पायथागोरसचं प्रमेय पूर्ण वाक्यात तुम्ही लिहा मराठी वाले जरा दादा पुढे असल्यामुळे तुम्हाला थोडस जरा ऍडजस्ट करावं लागेल आता बघा इथं आरएम ची लेंथ ही QR च्या स्वरूपामध्ये आहे RM इक्वल टू वन हाफ क्यू आर ही किंमत त्यामध्ये होऊया म्हणजे PM स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट वन हाफ क्यू आर ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे कुठून घेतलं तर फ्रॉम वन एक वर बरोबर आहे आता वर्ग करा त्याचा ते भरताना मी ब्रॅकेट मध्ये भरलेले कारण त्याला कोएफिशिएंट आलेले सहगुणक आलेले म्हणजे सहगुणकाचा सुद्धा वर्ग करणं गरजेचं आहे म्हणजे इथं काय आलं बघा आता तर पीएम स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस वन बाय फोर क्यू आर स्क्वेअर आता बघा इथं पीएम स्क्वेअरचा जो कोएफिशिएंट आहे तो फोर आलेला आहे म्हणजे इथं मला मल्टिप्लायेशन बाय काय करावं लागेल फोर बरोबर आहे मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय फोर ईच टर्म बाय फोर प्रत्येक पदास चार म्हणूया प्रत्येक पदास किती म्हणूया चार ने गुणू चार ने गुणलं आता चार मूल्य काय आलं बघा बघू बरोबर आहे फोर पी एम स्क्वेअर येईल बरोबर आहे पुढं इक्वल टू त्याला सुद्धा चार मूल्य म्हणजे फोर पी आर स्क्वेअर प्लस तिथलं चार राहणार नाही ते चार निघून जाईल म्हणजे फक्त राहील क्यू आर स्क्वेअर बरोबर आहे आता हे चार पी आर बोलतं अधिक आहे ते डाव्या बाजूला घेतलं तर काय होईल बरोबर आहे वजा होणार आहे म्हणजेच काय होणार आहे फोर पी एम स्क्वेअर मायनस फोर पी आर स्क्वेअर इक्वल टू क्यू आर स्क्वेअर बरोबर आहे दॅट इज क्यू आर स्क्वेअर इक्वल टू फोर पी एम स्क्वेअर मायनस फोर पी आर स्क्वेअर आणि ह्या विधानाला क्रमांक देऊया दोन क्रमांक किती देऊया दोन आलं का बघा क्यू आर स्क्वेअर इक्वल टू फोर पी एम स्क्वेअर मायनस फोर पी आर स्क्वेअर हे पहिलं विधान आपण प्रूव्ह केलं आता या आधारे आपल्याला तिसरं विधान प्रूव्ह करायचं आता तिसऱ्या विधानासाठी ट्रायंगल कुठला घ्यायचा आहे बघा म्हणजे दुसरं सॉरी तिसरं म्हणजे दुसरं विधान आहे पी क्यू स्क्वेअर इक्वल टू फोर पी एम स्क्वेअर मायनस थ्री पी आर स्क्वेअर बघा मग ते विधान प्रूव्ह करण्यासाठी पी क्यू साइड असणारा ट्रायंगल घ्यावा लागेल मग पी क्यू साइड असणारा ट्रायंगल जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल पाहिजे त्याशिवाय पायथागोरस युज करता येणार पी क्यू साइड असणारे ट्रायंगल इथं दोन होत आहेत एक पी आर क्यू होतोय दुसरा पी एम क्यू होतोय पण पी आर क्यू जो आहे तो काटकोन त्रिकोण आहे आणि पी एम क्यू हा काटकोन त्रिकोण नाही आपल्याला पायथागोरस वापरायचे म्हणजे मला काटकोन त्रिकोण घ्यावा लागेल राईट अँगल ट्रायंगल सिलेक्ट करावा लागेल म्हणजे काटकोन त्रिकोण सिलेक्ट करण्यासाठी मला कुठला घ्यावा लागेल तर ट्रायंगल पी आर क्यू सो इन ट्रायंगल पी आर क्यू इन ट्रायंगल पी आर क्यू त्रिकोण पी आर क्यू म्हणते बघा अँगल घेऊया अँगल कुठला अँगल पी आर क्यू इक्वल टू किती डिग्रीचा आहे 90 डिग्री 90 अंश वापरूया पायथागोरस पायथागोरस जर वापरलं तर काय येणार आहे बघा साइन पी क्यू स्क्वेअर इक्वल टू बरोबर आहे ना हायपोटेनसचा स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर काय वापरलं आपण बरोबर आहे पायथागोरस थेरम मराठी वाले मी थोडक्यात लिहितो जरा समजून घ्या बाळांनो पायथागोरसचं प्रमेय बरोबर आहे आता बाळांनो इथं क्यू आर वर्गाची किंमत काढलेली आहे आपण हे विधान पहिलं प्रूव्ह केलेलं हे विधान पहिलं आपण काय केलेलं आहे सिद्ध केलेलं आहे क्यू आर वर्ग बरोबर चार पी एम वर्ग वजा चार पी आर वर्ग आता ह्या विधानाची ही किंमत इथं बघूया म्हणजे काय येणार आहे तर पी क्यू स्क्वेअर
इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आता बघा क्यू आर स्क्वेअर इक्वल टू काय 4 पी एम स्क्वेअर मायनस 4 पी आर स्क्वेअर इथं बघूया 4 पी एम स्क्वेअर मायनस 4 पी आर स्क्वेअर हे कुठून घेतलं फ्रॉम 2 दोन वर झाला प्रमाण आता साध्य सिद्ध आपलं विधानच सिद्ध होतंय बघा सो पी क्यू स्क्वेअर इक्वल टू आता बघा गंमत काय झाली इथंही पी आर स्क्वेअर आलेला आहे आणि इथंही मायनस 4 पी आर स्क्वेअर आलेला आहे आता ह्या दोघांची साइन चिन्ह आहेत वेगवेगळी भिन्न आहे म्हणजे याची काय करायला लागेल बरोबर आहे वजाबाकी करायला लागेल म्हणजे 4 पी एम स्क्वेअर मी पहिलं मानतो आणि ह्यांची जर वजाबाकी केली तर पी आर वर्ग वजा 4 पी आर वर्ग म्हणजे वजा 3 पी आर वर्ग बघा वजा 3 पी आर वर्ग आलं का लक्षात बघा बघू आलं का विधान पी क्यू स्क्वेअर इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर आता हे 3 पी आर कसं झालं सांगितलं हे अधिक पी आर वर्ग आहे हे वजा 4 पी आर वर्ग ह्या दोघांची वजा बाकी झाली म्हणजे वजा 3 पी आर वर्ग इतर शिल्लक राहिलं म्हणजे अशा रीतीने तुम्ही दोन्ही विधानं कुठलंही विचारलं हे दोन्ही विधानं तुम्ही प्रूव्ह करू शकता बरोबर आहे आता बाळांनो तर नंतर जो आहे तो प्रॉब्लेम सेट 2 मधला जो क्वेश्चन आहे याच्याशी निगडीत असलेला प्रश्न आहे बाळांनो असाच प्रश्न आहे जरा थोडस तो पाहूया आपण प्रॉब्लेम सेट मध्ये क्वेश्चन नंबर जो आहे तो क्वेश्चन नंबर प्रॉब्लेम सेट 2 मधला क्वेश्चन नंबर 11 क्वेश्चन नंबर 11 बरं मी त्याची डायग्राम काढतो जरा मनात एक तसं वाटतंय
म्हणून मी पायथागोरसचा वापर करून हे उदाहरण सोडवून दाखवतो. मग त्यासाठी काय दिलेले तर BL आणि CL ह्या मेडियन आहेत. मेडियन आहेत याचा अर्थ मेडियन कोणाला म्हटलं जातं? मेडियन इज अ वन टाइप ऑफ सेवियन. मध्यका ही एक प्रकारची सेवियन आहे. कोणाला म्हटलं जातं? सेगमेंट जॉइनिंग द मिड पॉइंट ऑफ अ साइड ऑफ अ ट्रायंगल अँड इट्स अपोजिट व्हर्टेक्स इज कॉल्ड एज द मेडियन. म्हणजे त्रिकोणाच्या बाजूचा मध्यबिंदू, मध्यबिंदू आला बरं का, आणि त्या बाजू समोरचा शिरोबिंदू यांना जोडणारा रेषाखंड असतो ती त्या त्रिकोणाची त्या बाजूवरची मध्यका असते. मग आता इथं बीएल जर मेडियन असेल तर एल हा मिड पॉइंट असणार, याचा अर्थ सीएल आणि एएल हे समान असणार आणि या दोघांचीही लांबी ही एसीच्या बरोबर निम्मे असणार आहे. आता वापर केलं ना आपण त्या पद्धतीने बरोबर आहे. म्हणजे सीएल आणि एएल समान म्हणून आयडेंटिकल मार्क केलेले बरोबर आहे, समान खुणा केलेले त्याच्यावर. म्हणजे हा मिड पॉइंट आहे, मध्यबिंदू आहे, या दोघांच्याही लांबी समान असणार आणि या दोघांची लांबी एसीच्या निम्मट. त्याच पद्धतीनं एएम आणि बीएम सुद्धा समान असणार कारण सीएम मेडियन दिलेले आणि या दोघांची लांबी एबीच्या निम्मट असणार. पहिला तो भाग घेऊया. सो इन ट्रायंगल, इन ट्रायंगल ए बी सी, त्रिकोण ए बी सी म्हणते काय, सेगमेंट बीएल अँड सीएम आर मेडियन्स. म्हणजे रेख बीएल व सीएम या काय आहेत, मध्यका आहेत. या काय आहेत, मध्यका आहेत. बरोबर आहे. या जर मध्यका असतील तर पहिला भाग सीएल आणि एएल समान असणार आहे. म्हणजे सीएल बरोबर एएल बरोबर वन हाफ एसी. बरोबर आहे. तसंच इथं सुद्धा दोन भाग झाले, एक झाला एएम दुसरा झाला बीएम. एएम बरोबर बीएम बरोबर वन हाफ एबी. आणि ह्या दोन्ही विधानाला क्रमांक देऊया एक. आता बघा पायथागोरस युज करायचे सर, पण हे विधान जरा किचकट वाटतंय. नाही काय अवघड नाही बघा. ह्या पायथागोरस युज करत असताना ट्रायंगल निवडायचे कसे, तर त्या दिलेल्या विधानामध्ये पहिला जे टर्म ब्रॅकेट मध्ये आलेले ते बीएल स्क्वेअर आहे. मग बीएल साइड असणारा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला निवडावा लागेल. बीएल साइड असणारा राईट अँगल ट्रायंगल कोणता, बरोबर ए बी एल, हा राईट अँगल ट्रायंगल निवडावा लागेल. म्हणून मी इथं लिहितो इन ट्रायंगल ए बी एल, त्रिकोण ए बी बघा सी येत आहे तिथं ए बी एल मध्ये. चला अँगल बी ए एल इक्वल टू 90 डिग्री, हा 90 डिग्री. आपण आता इथं पायथागोरस युज करू शकतो बरोबर आहे, वापरूया. मग आता कोणाचा स्क्वेअर, बीएल चा स्क्वेअर. सो बीएल स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर, एका बाजूचा वर्ग ए बी स्क्वेअर प्लस ए एल स्क्वेअर. काय वापरलं बाळांनो, बरोबर आहे, काय वापरलं, पायथागोरस थेरम, पायथागोरसचं प्रमेय वापरलं. मराठी म्हणजे पूर्ण वाक्यात शहाणे आहात तुम्ही. चला ठीक आहे. बट एएल इक्वल टू वन हाफ एसी, एएल ची किंमत एसीच्या निम्मट आहे. तिथं किंमत भरावी लागेल, इथं एएल वर्ग आहे, त्या एएल वर्गाची किंमत भरावी लागेल. म्हणजे बीएल वर्ग बरोबर ए बी वर्ग आधी, आता ब्रॅकेट मध्ये किंमत भरली पाहिजे, एएल बरोबर वन हाफ एसी, म्हणजे वन हाफ एसी ब्रॅकेटचा स्क्वेअर कुठून घेतलं, फ्रॉम वन, एक वन. बरोबर आहे. आता वर्ग करा बाळांनो काय येणार आहे. सो बीएल स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस 1/4 ए सी स्क्वेअर.
आता काय झालं बघा इथे बघा हे जर ब्रॅकेट सॉल्व केला तर ह्या 4 ने कंसात गुणावं लागेल म्हणजे 4 बीएल वर येईल म्हणजे इथं सुद्धा मला बरोबर आहे तुम्ही ओळखलं मल्टीप्लाई इस्टर बाय 4 4 ने गुणावं लागेल मल्टीप्लाई ईच टर्म बाय 4 म्हणजे प्रत्येक पदास प्रत्येक पदास किती ने गुणूया 4 ने गुणू 4 ने आता 4 ने म्हटलं काय आलं बघा 4 बीएल वर्ग बरोबर आहे पुढे बरोबर हे तसं काय येणार आहे 4 एबी चा वर्ग अधिक कोणाचा वर्ग 4 निघून जाईल ते एसी चा वर्ग ह्या क्रमाला क्रमांक देऊया 2 किती क्रमांक दिला 2 आता 1 झाला भाग बाळांनो आता दुसरा भाग आहे याच विधानातलं बीएल वर्ग होता आता सीएम वर्ग आहे म्हणजे सीएम साइड असणारा राईट अँगल ट्रायंगल पाहिजे आपल्याला म्हणजे सीएम बाजू असणारा काटकोन त्रिकोण कुठला एम ए सी हा ट्रायंगल घेऊया सो इन ट्रायंगल एम ए सी त्रिकोण एम ए सी मध्ये बघा अँगल एम ए सी इक्वल टू 90 डिग्री कोणी एम ए सी ने वजा होऊ शकते आता वापरूया पायथागोरस मग याचा हायपोटेनस आहे सीएम म्हणजे सीएम स्क्वेअर इक्वल टू एम स्क्वेअर एम चा वर्ग आणि ही पूर्ण बाजू घ्यावी लागेल कारण हा ट्रायंगल आहे म्हणजे एसी चा वर्ग एसी चा वर्ग काय वापरलं बरोबर आहे पायथागोरस थेरम म्हणजे पायथागोरसचं प्रमेय वापरलं पायथागोरस प्रमेय वापर बरोबर आहे अरे पण एम बरोबर काय बघा 1/2 इथे किंमत भरली पाहिजे म्हणजे काय येणार आहे तर सीएम चा वर्ग सीएम स्क्वेअर इक्वल टू 1 हा एबी ब्रॅकेट चा स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर कुठून घेतले हे बाळांनो फ्रॉम 1 1 बरोबर आता वर्ग करूया त्याचा वर्ग केला तर काय येणार आहे तर सीएम चा वर्ग बरोबर 1/4 ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर आता जसं इथं मल्टिप्लाइंग इस्टर बाय 4 केलं तसंच इथंही कारण का ह्या 4 हा सीएम स्क्वेअरचा कोएफिशिएंट येणार आहे म्हणून मल्टिप्लाइंग इच टर्म बाय 4 प्रत्येक पदास प्रत्येक पदास 4 ने गुणूया 4 ने गुणू बघा त्याचा कोएफिशिएंट झाला 4 सीएम स्क्वेअर इक्वल टू आता इथलं 4 राहणार नाही ए बी स्क्वेअर आधी त्याला 4 गुणलं 4 ए सी चा वर्ग त्याला क्रमांक देऊया 3 बरोबर लक्षात आलं इथपर्यंत आता बघा बीएल चा स्क्वेअर झाला सीएम चा स्क्वेअर झाला आता बीसी चा स्क्वेअर मग बीसी साइड असणारा राईट अँगल ट्रायंगल घ्यावा लागेल कोणता बीसी साइड हे पुसू काय बघा आता मला जाता नाही मी पुसतो बघा बीसी साइड असणारा राईट अँगल ट्रायंगल घ्यावा लागेल बीसी साइड असणारा राईट अँगल ट्रायंगल कोणता बरोबर आहे कुठला बी ए सी किंवा ए बी सी इन ट्रायंगल ए बी सी त्रिकोण ए बी सी मध्ये कोणता अँगल बरोबर आहे अँगल बी ए सी इक्वल टू किती डिग्रीचा आहे 90 डिग्री आता वापरा पायथागोरस थेरम सो बी सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर
प्लस ac स्क्वेअर बरोबर आहे. त्याला क्रमांक देऊ आता ह्यात काय बदलायची गरज नाही बाळांनो. हे पूर्ण बाजूलेले आहेत ad ac आणि bc म्हणून हे बदलायची गरज नाही. ह्याला क्रमांक देऊ या 4 क्रमांक किती दिला 4 क्रमांक देऊ. आता बाळांनो इथं हे विधान जे ह्या विधानामध्ये bl वर्ग आणि cm वर्गाची बेरीज केलेली आहे म्हणजे हे विधान दुसरे विधान आणि तिसरे विधान त्या दोन्ही विधानांची बेरीज करायला लागेल आपल्याला. स्टेटमेंट नंबर 2 प्लस 3 2 अधिक 3 म्हणजे विधान क्रमांक 2 अधिक 3 करूया. मग आता तिथे काय 4 bl वर्ग 4 bl वर्ग अधिक डाव्या बाजू डावी बाजू मिळणार आहे. ह्याची डावी बाजू 4 bl वर्ग आहे याची डावी बाजू 4 cm वर्ग आहे म्हणजे अधिक 4 cm हे आहे 4 ab वर्ग आणि हे आहे 5 ab वर्ग म्हणजे किती ab वर्ग झाले बाळांनो. बरोबर आहे 5 ab वर्ग होईल. काय ab वर्ग होईल 5 ab वर्ग होईल. अधिक हे ac वर्ग आहे आणि अधिक हे 4 ac वर्ग 4 आणि हे म्हणजे किती होणार आहे 5 ac वर्ग. बरोबर आहे. आता ह्यातून कॉमन निघेल बाळांनो. काय कॉमन निघाला 4 निघाला इन ब्रैकेट bl स्क्वेअर प्लस cm स्क्वेअर इक्वल टू त्यातून ही कॉमन निघाला. काय निघाला 5 इन ब्रैकेट ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर. बरोबर आहे. आता बघा 4 इन ब्रैकेट bl स्क्वेअर प्लस cm स्क्वेअर. आता तुम्ही म्हणणार सर पुढे काय केलं तुम्ही ह्याच्या पुढे काय करता येतं येतंय ना. इथं ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर आहे पण इथं ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर म्हणजे काय bc स्क्वेअर म्हणजे 5 आणि ह्याच्या ऐवजी काय वापरूया bc स्क्वेअर हे घेतलं कुठून फ्रॉम 4 4 4 आलं का विधान बघा 4 इन ब्रॅकेट bl स्क्वेअर प्लस cm स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 5 bc स्क्वेअर आलं. अशा रीतीने तुम्ही हे प्रॉब्लेमचे तुम्हाला क्वेश्चन नंबर 11 आहे तो सॉल्व करू शकता. आता बघानो याच्यानंतरचा जो उदाहरण आहे ते उदाहरण आपण बघूया जरा. हे आता पुसलं पाहिजे. आता हे एक्स्ट्रा मध्ये घेतो मी जरा बघा पुस्तकाचं उदाहरण नाही घेत मी हे एक्स्ट्रा मध्ये घेतो जरा. कारण का काय भाग आहे आता ह्याच्याशी निगडीतच उदाहरण आहे बघा एक्स्ट्रा मध्ये काय बघा उदाहरण अगोदर डायग्राम काढतो मग म्हणणार सर हे उदाहरण झालं की आता नाही हे उदाहरण तसं नाही बाळानो. हा ट्राइंगल आहे पी क्यू आर त्याचा हा अँगल 90 डिग्रीचा आहे. इथं यम आणि एल हे पॉइंट पण हे मिडल पॉइंट नाही तो बघा हा एक महत्वाचा भाग आहे. बघा उदाहरण सांगतो मी इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी क्यू आर इक्वल टू 90 डिग्री. त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोन पी क्यू आर हा 90 अंशाचा आहे. पॉइंट्स एम अँड एन आर ऑन साइड पी क्यू अँड क्यू आर पॉइंट्स एम अँड एन आर ऑन साइड पी क्यू अँड साइड क्यू आर रिस्पेक्टिवली सच दॅट पी डॅश एम डॅश क्यू अँड क्यू डॅश एन डॅश आर. त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी क्यू आर बरोबर 90 अंश बिंदू एम व एन हे अनुक्रमे बाजू पी क्यू व बाजू क्यू आर वरील असे बिंदू आहेत की पी डॅश एम डॅश क्यू बिटवीन दिस दिलेले दरम्यानचा दिलेले
आणि q dash n dash r then prove that तर सिद्ध करा बघा pr square equal to pm square plus rm square pr वर्ग बरोबर pn वर्ग अधिक rm PR वर्ग बरोबर PN वर्ग अधिक RM वर्ग हे सिद्ध करायचे बघा बघूया बघा आता इथं मिड पॉइंट दिलेले नाही हे मिड पॉइंट दिलेले नाही बघूया प्रूव करूया सिद्ध करा बघा कसं सिद्ध करता येईल विचार करा जरा खूप सोपे होतात जरा विचार करा एक मिनट विधान आपलं जे आहे ते विधान थोडस शेवटचं विधान आहे ते चुकलेलं मी जरा आकृती परत करतो जरा थोडस सॉरी आकृती म्हणजे हे विधान फक्त माझं हे झालेलं आहे बघा आकृती परत म्हणजे थोडस चूक झाली माझ्याकडून काय ते मी सांगतो तुम्हाला काय बदलायची गरज नाही ते तसंच राहणार इन ट्रायंगल पीक्यूआर एंगल पीक्यूआर इक्वल टू 90 डिग्री पॉइंट्स एम आणि एल आर ऑन साइड्स पी टू आणि क्यू आर रिस्पेक्टिवली सच दॅट पी डॅश एम डॅश टू आणि टू डॅश एल डॅश आर त्रिकोण पीक्यूआर मध्ये कोण पीक्यूआर हा 90 अंशाचा बिंदू एम व एल हे बाजू अनुक्रमे बाजू पी क्यू व क्यू आर वरील असे बिंदू आहेत ते पी डॅश एम डॅश टू आणि क्यू डॅश एल डॅश आर असा आहे देन प्रूव्ह दॅट तर सिद्ध करा बघा बघा तर सिद्ध करा काय सिद्ध करायचंय बघा पीएन स्क्वेअर प्लस
PR स्क्वेअर प्लस MN स्क्वेअर हे प्रूव करायचे PN वर्ग अधिक RM वर्ग बरोबर PR वर्ग अधिक MN वर्ग आता आले बरोबर PN वर्ग अधिक RM वर्ग बरोबर PR वर्ग अधिक MN वर्ग हे प्रूव करायचे फारसे कठीण नाही असं नाही बाळांनो उदाहरण लक्षात आले का बघा सॉरी जरा थोडंसं हे झालं पण हे ट्रायंगल PQR बिंदू त्रिकोण PQR मध्ये कोण PQR हा 90 अंशाचा आहे बिंदू M आणि N हे अनुक्रमे बाजू PQ आणि QR वरचे B बिंदू दिलेले कोणतेही बिंदू मध्यबिंदू नाही P' M' Q आणि Q' N' R दिलेले तर सिद्ध करायचे PN वर्ग अधिक RM वर्ग बरोबर PR वर्ग अधिक MN वर्ग फारसे कठीण नाही असं नाही बाळांनो आपण काय करूया तर यामध्ये पहिला जे स्टेटमेंट जे प्रूव करायचे जे देन प्रूव दॅट मधलं म्हणजे साध्यचे जे विधान आहे त्या साध्यच्या विधानामध्ये पीएन चा वर्ग दिलेला आहे आता हा पीएन चा जो वर्ग दिलेला आहे तो पीएन बाजू असणारा राईट अँगल ट्रायंगल पाहिजे मला राईट अँगल ट्रायंगल कुठला तर एक आहे पी क्यू एन बघा ह्याची बाजू पीएन आहे आणि सो इन ट्रायंगल पी क्यू एन त्रिकोण पी क्यू एन मध्ये हा जो अँगल क्यू आहे म्हणजे अँगल पी क्यू एन हा 90 डिग्रीचा आहे बाळा आता मी काय ठरवलंय ह्या ज्या साईड आहेत त्याच पद्धतीने मी हे घेत जाणार आहे अँगल पी क्यू एन 90 डिग्री तर मग आता पायथागोरस युज केलं तर काय येणार आहे तर याचा हायपोटेनस आहे पीएन म्हणजे पीएन चा वर्ग बरोबर एक साईडचा वर्ग म्हणजे पी क्यू चा वर्ग अधिक दुसऱ्या साईडचा वर्ग म्हणजे क्यू एन चा वर्ग त्याला क्रमांक देऊया ए आणि हे काय वापरलं आपण पायथागोरस थेरम मराठीवाले पायथागोरसचं प्रमेय बरोबर आहे आता त्याच पद्धतीने पीएन वर्ग जसा झाला तसा आरएम वर्ग आता आरएम आरएम बाजू असणारा ट्रायंगल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल पाहिजे हे आरएम साईड आहे माझी बरोबर आहे कोणती इथं आहे बघा हे आरएम साईड आहे आरएम साइड असणारा राइट अँगल ट्रायंगल झाला कुठला एम क्यू आर बरोबर आहे सो इन ट्रायंगल एम क्यू आर त्रिकोण एम क्यू आर मध्ये अँगल जो आहे तो एम क्यू आर हा 90 डिग्रीचा आहे अँगल तोच आहे बाळा नाव बदलतोय फक्त ट्रायंगल बदलला मग आता आपण पायथागोरस यूज करू शकतो याचा हायपोटेनस आहे आरएम म्हणजे आरएम चा स्क्वेअर बरोबर एम क्यू चा स्क्वेअर अधिक क्यू आर चा वर्ग क्रमांक दोन देऊया आणि कारण तेच येणार आहे तुमचं काय पायथागोरस थेरम पायथागोरसच प्रमेय बरोबर आता बघायचं दुसरा बघूया पीआर वर्ग म्हणजे पीआर बाजू असणारा काटकोन त्रिकोण घ्यावा लागेल मग कुठला येतो बघा हा पीआर आहे पीआर बाजू असणारा राईट अँगल ट्रायंगल आला पीक्यूआर सो इन ट्रायंगल पीक्यूआर इन ट्रायंगल पीक्यूआर इन ट्रायंगल पी क्यू आर त्रिकोण पी क्यू आर मध्ये हा बरोबर आहे कुठला अँगल अँगल पी क्यू आर हा 90 डिग्रीचा आहे यालाही पायथागोरस युज करू शकतो पी क्यू आर या त्रिकोणाला ह्याचा हायपोटेनस आहे पी आर म्हणजे पी आर चा स्क्वेअर इक्वल टू वन साइड स्क्वेअर मीन्स पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर काय वापरले हे पायथागोरस थेरम म्हणजे पायथागोरसच प्रमेय वापरलं तुम्ही हे बरोबर आहे त्याला क्रमांक देऊया तीन अगदी सोपं उदाहरण आहे हे बघा आता दुसरा आहे एमएन स्क्वेअर एमएन बाजू असणारा त्रिकोण म्हणजे ही एमएन साइड आहे ही एमएन साइड आहे मग एमएन साइड असणारा ट्रायंगल एम क्यू एन सो इन ट्रायंगल एम क्यू एन त्रिकोण एम क्यू एन मध्ये कोण एम क्यू एन
हा कितने अंशात आहे हा 90 अंशात आहे आता वापरूया याला ही पायथागोरस म्हणजे m n चा वर्ग बरोबर पुन्हा आता वर्ग m q चा वर्ग अधिक q n चा वर्ग बरोबर क्रमांक 4 देऊया आणि कारण काय तेच म्हणजे पायथागोरस थ्योरम पायथागोरसचं प्रमेय काय वापरतो पायथागोरस आता बघू या साध्याच्या विधानामध्ये pn चा वर्ग आणि rm चा वर्ग या दोन्ही विधानांची बेरीज केली बरोबर आहे म्हणजे स्टेटमेंट नंबर 1 प्लस 2 1 अधिक 2 मग डाव्या बाजू मिळवली म्हणजे pn वर्ग अधिक rm वर्ग pn वर्ग अधिक rm वर्ग डाव्या बाजू डावी बाजू उजव्या बाजू उजवी बाजू मिळवूया म्हणजे pq वर्ग अधिक qn चा वर्ग ही पहिल्या विधानाची उजवी बाजू आहे अधिक त्या दुसऱ्या विधानाची उजवी बाजू मिळवायची म्हणजे mq वर्ग अधिक qr अधिक qr चला बरोबर pn स्क्वेअर अधिक rm वर्ग बरोबर बघूया आता pq वर्ग अधिक qr वर्ग इथं pq वर्ग आहे अधिक qr वर्ग आहे pq वर्ग अधिक qr वर्ग म्हणजे काय आहे pq वर्ग अधिक qr वर्ग म्हणजे काय आहे तर pr चा वर्ग बरोबर आहे या दोन्हीची बेरीज केली मी त्या अंतरला समान करतोय इथं म्हणजे pq वर्ग अधिक qr वर्ग वरून pr वर्ग आता हे पुढे mq वर्ग अधिक qn वर्ग mq वर्ग अधिक qn वर्ग काय आलं बघा mn वर्ग हे कुठून घेतलं बघा आपण त्याला ही समान पुन्हा आयडेंटिकल मार्क केले इथं ह्या दोघांच्या वरून हे pr वर्ग आलं आणि ह्या दोघांच्या वरून हे mn वर्ग आलं हे कुठून घेतलं फ्रॉम 3 and 4 3 व 4 वर विधान 3 आणि विधान 4 वरून आलं बघा सोपं आहे काय अवघड नाही थोडस सुरुवातीला माझं सुद्धा जमलिंग झालं बघा पण आता आठवून द्यायला लागते पुस्तक नसल्यामुळं लक्ष येते चला ठीक आहे आता तदनंतर पुढे एक उदाहरण घेऊया म्हणजे तीनच उदाहरणं झाली बाळा आज चौथं एक उदाहरण घेतो मी आणि मग थांबूया बाळा कारण का जास्त वेळ सुद्धा थोडस बघूया काय दिलेलं विधान दिलेले काय म्हणजे बघा इफ दी डायगोनल ऑफ क्वाड्रिलेटरल आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन प्रूव दॅट दी सम ऑफ दी स्क्वेअर्स ऑफ इट्स अपोजिट साइड्स आर इक्वल देन प्रूव दॅट दी सम ऑफ दी स्क्वेअर्स ऑफ इट्स अपोजिट साइड्स आर इक्वल परत उदाहरण सांगतो बघा इफ डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल आर परपेंडिक्युलर टू इच अदर परपेंडिक्युलर टू इच अदर लंब आहेत एकमेक then prove that the sum of the squares of its opposite sides are equal म्हणजे काय बघा जर चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात छेदत असतील तर सिद्ध करा त्याच्या सम्मुख बाजूंच्या वर्गाच्या बेरजा समान असतात तर त्याच्या सम्मुख बाजूंच्या वर्गाच्या बेरजा समान असतात आलं लिहून घेतलं परत सांगू परत सांगू If the diagonals of a quadrilateral are perpendicular to each other, then prove that the sum of the squares of its opposite sides are equal. Then sum of the squares of opposite sides are equal. जर चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात छेदत असतील तर त्याच्या सम्मुख बाजूंच्या वर्गाच्या बेरजा समान असतात हे सिद्ध करायचे बघूया एक कुठलाही क्वाड्रिलेटरल कसाही घ्या फक्त त्याचे डायगोनल एकमेकाला परपेंडिक्युलर पाहिजे डायगोनल कसे पाहिजेत एकमेकाला परपेंडिक्युलर पाहिजे म्हणून मी पहिले डायगोनल काढले आणि आता हा क्वाड्रिलेटरल तयार करतो
कसा ही तयार करा बरोबर आहे हा क्वाड्रिलेटरल एक डायग्राम तर काढली पाहिजे स्टेटमेंट दिलेले म्हणजे बरोबर आहे आता बघा इथं ए बी सी डी हा क्वाड्रिलेटरल आहे त्याचे दोन्ही डायगोनल एकमेकाला परपेंडिकुलर आहेत तर पॉइंट एम बरोबर आहे आता बघा या विधानावरून तुम्हाला हे सुद्धा एक्स्ट्राच उदाहरण आहे बघा एक्स्ट्राच उदाहरण आहे जास्तीच उदाहरण आहे आता इथं बघा काय गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी तुम्हाला अजाध्यपणे तुम्हाला जाणून घ्याव्या लागतील त्याला तर इथं तुम्हाला एनटीएस ला सुद्धा याचा वापर होऊ शकतो कसा तर आता या चार संख्या अशा असणार आहेत की अगोदर आपण स्टेटमेंट टू बी प्रूव्ह ते लिहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा बघा आता गिवन घ्यावं लागेल पक्ष लिहावा लागेल पक्षामध्ये मी अगोदर विधान लिहितो आणि याचा वापर एनडीएस ला कसा होऊ शकतो ते पण बघूया बघा घेऊन मग इन क्वाड्रिलेटरल एबीसी चौकोन एबीसीडी मध्ये आता हे डायगोनल परपेंडिक्युलर आहे म्हणजे डायगोनल एसी परपेंडिक्युलर डायगोनल बीडी म्हणजे कर्ण एसी लंब आहे कोणाला कर्ण बीडी कर्ण एसी हा कर्ण बीडीला लंब आहे तर तू काय करायचंय तो प्रूव साध्य साध्य काय करायचंय तर याच्या सम्मुख बाजूंच्या वर्गाच्या बेरीजा समान असतात म्हणजे समोरासमोरच्या बाजूंच्या वर्गाची बेरीज केली म्हणजे इथं एबी वर्ग आणि सीडी वर्ग यांची बेरीज केली एबीच्या समोरची बाजू तुमच्या या चौकोनाची एबीच्या समोरची या चौकोनाची दुसरी बाजू आणि सीडी या दोघांची वर्गाची बेरीज बरोबर एडी वर्ग अधिक बीसी वर्ग एडी वर्ग अधिक बीसी वर्ग हे प्रूव्ह करायचं आहे आता बघा ना एक गोष्ट जाणीवपूर्वक आपण बघूया इथं ती म्हणजे एबी एबी बाजू असणारा राईट अँगल ट्रायंगल पाहिजे मग कुठला आहे ए एम बी बरोबर प्रूफ मध्ये बघूया आता सोपा आहे काय अवघड नाही बघा ना सिद्धता इन ट्रायंगल ए एम बी त्रिकोण ए एम बी मध्ये आता हा जो कोण आहे कोण ए एम बी हा किती अंशाचा आहे 90 अंशाचा किती अंशाचा 90 अंशाचा वापरा पायथागोरस बघा ना हा एसी परपेंडिक्युलर आहे बीडीला म्हणजे हा सुद्धा 90 अंशाचा कोण असणार आहे सही चारही कोण 90-90 असणार आहे बरोबर मग पायथागोरस युज केला तर काय येणार आहे तर ए बी स्क्वेअर इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर क्रमांक एक घेऊया आणि काय वापरलं बरोबर आहे पायथागोरस थेरम म्हणजे पायथागोरस प्रमेय पायथागोरस प्रमेय वापरला आपण चला आता बघूया आता पहिला झाला ए बी आता दुसरा आहे सीडी सीडी साइड असणारा ट्रायंगल कुठला आहे बरोबर आहे कुठला सीएमडी कुठला ट्रायंगल आहे सीएमडी इन ट्रायंगल सीएमडी त्रिकोण सीएमडी म्हणते आता कुठला अँगल आहे तर अँगल सीएमडी हा किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा सगळे ऑल फोर अँगल्स 90 डिग्रीचे असणार आहे मग वापरूया पायथागोरस याला सुद्धा काय येणार आहे सो सी डी स्क्वेअर इक्वल टू सी एम स्क्वेअर प्लस डी एम स्क्वेअर क्रमांक दोन देऊया आणि काय वापरलं हे आपण तर पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम
पायथागोरसचं काय वापरलं आपण हे प्रमेय तुम्ही आता मी जरा वेळ वाचवतो पायथागोरसचं प्रमेय आता दुसरे काय आहे बघा एडी स्क्वेअर आहे एडी बाजू असणारा राइट अँगल ट्रायंगल कोणता आहे एएमडी सो इन ट्रायंगल एएमडी त्रिकोण एएमडी मध्ये अँगल एएमडी किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा वापर आता पायथागोरस थेरम म्हणजे कुणाचा वर्ग तर एडीचा वर्ग बरोबर एएम वर्ग आदि आता इथे एमडी म्हणून आता बघा कारण इथे तुम्ही डीएम म्हणले तर इथे सुद्धा डीएमच म्हणा डीएम स्क्वेअर नाहीतर एमडी आणि डीएम मधला फरक काय विद्यार्थ्यांना फरक कळणार आता मी असं करतो तुम्ही पूर्ण वाक्यात घ्या काय वापरलं पायथागोरस थेरम आता दुसरा काय आहे बीसी स्क्वेअर बीसी साइड असणारा ट्रायंगल कुठला आहे तर बीएमसी सो इन ट्रायंगल बीएमसी त्रिकोण बीएमसी मध्ये अँगल बीएमसी कितीचा आहे अँगल बीएमसी कितीचा आहे 90 डिग्री वापर आता पायथागोरस काय येणार आहे बीसी स्क्वेअर बरोबर आहे बीसी स्क्वेअर इक्वल टू बरोबर आहे बीएम स्क्वेअर प्लस दुसरी साइड आहे सीएम म्हणजे सीएम स्क्वेअर करा विधान क्रमांक लिहिया चार आणि कारण तेच आहे बाळांनो पायथागोरस थेरम सगळे चार वेळा पायथागोरस थेरम आपण वापरलेला आहे आता बाळांनो इथं एबी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर एबी स्क्वेअर आणि सीडी स्क्वेअर ची बेरीज केली पहिल्या आणि दुसऱ्या विधानाची म्हणजे विधान क्रमांक ए आणि दोन यांची बेरीज करूया म्हणजे काय झालं तुमचं तर एबी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर म्हणजे डाव्या बाजूत डावी बाजू उजव्या बाजूत उजवी बाजू घेऊया उजव्या बाजूला एएम वर्ग अधिक बीएम वर्ग म्हणजे एएम स्क्वेअर प्लस बीएम स्क्वेअर प्लस आता ह्याची उजवी बाजू सीएम स्क्वेअर प्लस बीएम स्क्वेअर बरोबर आहे आता बघूया सो एबी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर इक्वल टू आता इथं बघूया एएम स्क्वेअर प्लस बीएम स्क्वेअर इथं आहे म्हणजे हे एएम स्क्वेअर प्लस बीएम स्क्वेअर बरोबर काय आहे बाळांनो आलं ना लक्षात एएम वर्ग अधिक बीएम वर्ग एएम वर्ग अधिक बीएम वर्ग म्हणजे काय आलं एबी स्क्वेअर प्लस इथं बीएम स्क्वेअर प्लस सीएम स्क्वेअर बीएम स्क्वेअर प्लस सीएम स्क्वेअर काय येतं बीएम स्क्वेअर प्लस सीएम स्क्वेअर बरोबर बीसी स्क्वेअर कुठून घेतलं हे फ्रॉम थ्री अँड फोर तीन व चार आलं लक्षात फारसं कठीण आहे असं नाही बरोबर आहे आता तुम्हाला एक एक्स्ट्रातलं उदाहरण देतो बाळांनो ते एक्स्ट्रातलं उदाहरण बघा घेऊन घ्या तुम्ही सॉल्व्ह करा ते उदाहरण ते तुमच्या लक्षात आलं असेल तुम्ही सोडवायला पाहिजे एक तरी उदाहरण तुम्ही सोडवायला पाहिजे बाळांनो हे पुसून चालतील एक्स्ट्रा क्वेश्चन आहे तो तुम्ही सॉल्व्ह करा घेऊन घेत आहे इन फिगर आकृतीमध्ये सेगमेंट क्यूएस परपेंडिक्युलर साइड क्यू आर अरे इथं सॉरी सेगमेंट पीएस परपेंडिक्युलर साइड क्यू आर अरे इथं पीएस लंब बाजू क्यू आर फ्रॉम दी गिवन इन्फॉर्मेशन गिव्ह इन अ फिगर आकृतीत दिलेल्या माहितीवरून
प्रूव दैट सिद्ध करा काय बघा प्रूव दैट a प्लस b इन ब्रैकेट a प्लस b नेक्स्ट ब्रैकेट a माइनस b इक्वल टू इन ब्रैकेट c प्लस d एंड नेक्स्ट ब्रैकेट c माइनस b परत उदाहरण सांगतो इन फिगर आकृति मध्ये सेगमेंट PS परपेंडिकुलर साइड QR रेख PS लंब बाजू QR फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन इन फिगर आकृतीत दिलेल्या माहितीवरून प्रूव दैट सिद्ध करा a प्लस b इन फर्स्ट ब्रैकेट a प्लस b नेक्स्ट ब्रैकेट a माइनस b इक्वल फर्स्ट ब्रैकेट c प्लस b ब्रैकेट कंप्लीट नेक्स्ट ब्रैकेट c माइनस d हे तुम्ही सिद्ध करायचं उदाहरण तुम्हाला सिद्ध करता येईल अशी माझी अपेक्षा पण आहे आणि आपण आजच्यासाठी धन्यवाद पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला काही उदाहरण देतोय एक्स्ट्राचे उदाहरण देतोय तुम्हाला जर आवडलं तर ही लिंक तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि कंटाळा करू नका आजच्यासाठी धन्यवाद गुड डे